खडकलाट येथील रेणुका जग मुन्नोळीतच फिरले. इतिहासात प्रथमच अशी घटना सौंदतीत चोख बंदोबस्त. बेळगाव जिल्ह्यातील मोठी जत्रा म्हणून सौंदती डोंगरावरील खडकलाट यात्रा प्रसिद्ध आहे. प्रत्येक वर्षी तब्बल 10 दिवस ही यात्रा असते, पण यावर्षी कोरोनामुळे डोंगरावरील यात्रा बंद करण्यात आल्याने इतिहासात प्रथमच खडकलाटेचा जग मुन्नोळीतच फिरले. यामुळे भाविकांतून प्रशासनाच्या विरोधात आक्रोश व्यक्त करण्यात येत आहे. खडकलाट येथील श्री रेणुका देवीचा जग मोठा आणि प्रसिद्ध आहे. शिवाय खडकलाट येथील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असल्याने प्रत्येक वर्षी गावातून सुमारे 10,000 अधिक ग्रामस्थ डोंगराला जातात. यावर्षीही मोठ्या संख्येने भाविक रेणुका देवीचे जग घेऊन 52 बैलगाड्या, 10 ट्रॅक्टर, 15 टमटम, पायी चालत जाणारे भाविक असे हजारो भाविक डोंगराला गेले. जिल्हाधिकारी MG हिरेमठ यांच्या आदेशानुसार डोंगरावरील रेणुका यात्रा रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे खडकलाट येथील भाविकांना रस्त्यातच मुन्नोळीला राहावे लागले. परंपरागत चालत आलेली यात्रा यावर्षी कोरोनामुळे मात्र खंडित झाली. तरीही येथील हजारो भाविक मुन्नोळीत जाऊन देवीचे दर्शन घेतले. शिवाय याच ठिकाणी लाखो रुपयांचे कापूर जाळण्यात आले. अनेक वर्षापासून चालत आलेली येथील यात्रा मात्र कोरोनामुळे मुन्नोळीतच करावी लागली. सौंदती डोंगरावर करत असलेली यात्रा अत्यंत भक्तिमय वातावरणात मुन्नोळीतच पार पडले. भंडाराची उधळण आणि उदगाई उदच्या प्रचंड गजरात यात्रा भक्तिमय वातावरणात संपन्न झाले. सायंकाळी 4 पासून 7 पर्यंत कापूर जाळण्याचा कार्यक्रम झाला. यावेळी यात्रा कमिटीचे सदस्य, भाविक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.